आपण गव्हाच्या कुरड्या ज्या केल्या होत्या त्याचा हा वाळलेला भुस्सा आहे। हा मी अगदी छानपैकी वाळून घेतलेला आहे। जवळजवळ आता याला महिना झाला आहे, पण हे व्यवस्थित मी स्टोअर करून ठेवलेलं होतं। यामध्ये तुम्ही जर शेवया करत असाल तर शेवयाच्या वरचा पण भुस्सा तुम्ही यामध्ये वापरू शकता। हा असा हाताने कुस्करून घेतलेला आहे आणि आपण हे थोडंसं चाळणीने चाळून घेऊया। म्हणजे त्यामध्ये थोडेसे अख्खे गहू वगैरे काय असेल जाडं असेल तर ते बाजूला निघून जाईल। हे परत आपल्याला थोडं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। हे पाहू शकता तुम्ही एकसारखा भुस्सा आपल्याला आता पापडी करायला तयार झालेला आहे। आता आपल्याला गव्हाच्या भुस्याच्या आणि ज्वारीच्या कणीचे मिळून आपल्याला पापड्या बनवायच्या आहे। बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आपण गव्हाच्या कुरड्या केल्या त्यावरच्या भुस्याचं काय करायचं आहे, तर मी त्याचे आपल्या रोजच्या जेवणात ढोकळे बनवतात वरणाबरोबर खायला ते दाखवलेले आहे रेसिपी। आणि आज मी ह्या 12 महिने वाळून खायच्या पापड्या दाखवणार आहे। तर त्यासाठी मी एक साधारण 150 ग्रॅम हा ज्वारीचा भरडा घेतलेला आहे, त्याच्या डबल हा मी गव्हाचा कोंडा घेतलेला आहे। आता मी काय केलं हे चाळून घेतलेलं आहे सगळं, म्हणजे एकसारखा आपल्याला भुस्सा दिसतो आहे। आता मी ज्वारीच्या चाळून जो वरती भुस्सा थोडासा जास्त राहिलेला होता आणि गव्हाच्या कोंड्याचा वरती जाडजाड भुस्सा राहिला होता तो एकत्र केला आणि तो मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतला, तर त्याचा असा छान बॅटर तयार झालेला आहे। म्हणजे काय होतं, आपल्याला फोलपट्यामध्ये जे फॉलिक ॲसिड असतं ते आपल्याला मिळतं आणि अगदी तुमचं खूप काही राहिलं तर तुम्ही ते जनावरांना खाऊ घालू शकता, झाडांना खत म्हणून घालू शकता। तर मी थोडंसं वरती राहिलेलं बाजूला काढलं आहे आणि मला जेवढं हे मिक्सरमध्ये बारीक करता येईल तेवढे हे मी दोन्ही फोलपट, ज्वारीचं फोलपट आणि गव्हाचं फोलपट थोडं थोडं होतं ते असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। याचाही उपयोग मी पापडीमध्ये करणार आहे। आता त्यासोबत आपल्याला हवं आहे तीळ घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, पापडखार घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, थोडासा हिंग घ्यायचा आहे आणि आपण आता ज्वारीचा भरडा करताना जे थोडं जाडसर पीठ होतं ते थोडंसं त्यात वापरायचं आहे, एक त्याचं बाइंडिंग येण्यासाठी हे वापरू। आता हे जरी नसेल तुमच्याकडे नाही वापरलं तरी चालेल, पण आता आपण ज्वारीचा भरडा करतो, गव्हाच्या ह्या पापड्या बनवण्यासाठी ज्वारीचा भरडा तर लागतोच, तर ते हे करताना खाली हे पीठ निघतंच, तर हे थोडंसं पीठ आपल्याला मी एक साधारण अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे। आणि तुम्हाला हवं तरच थोडीशी मिरची टाकायची आहे, नाहीतर ह्यात नुसते अशा मीठ घालून आणि थोडा पापडकार घालून तशा पण पापड्या खायला खूप छान लागतात। त्याबरोबर आपल्याला पाणी हवं आहे। आता धान्याला कमी जास्त पाणी लागू शकतं म्हणून आता मी हे पाणी एवढं घेऊन ठेवलेलं आहे। तर तुम्हाला हवं तर तुम्ही हे परत थोडंसं मिक्सरमध्ये हा गव्हाचा कोंडा फिरवून घेऊ शकता। हे पण अगदी थोडंसं फिरवलं मी, एक थोडंसं त्याला थोडंसं बारीक झालेलं आहे। हे का करायचं तर समजा एक ते मिळून यावी पापडी म्हणून त्यासाठी मी थोडंसं फिरवलेलं दाखवलं। तुम्हाला जाड हवं असेल तुम्ही जाड घ्या, बारीक करून हवं असेल मिक्सरमध्ये फिरून घ्या। आपण हा ज्वारीचा भरडा, हे मी ज्वारी आणि गव्हाचा पुढचा जो कोंडा निघालेला होता तो बारीक करून घेतलेला आहे, तो पण मी घेते सगळा। कमी जास्त थोडंफार झालं तरी काही फरक पडत नाही आहे। हा गव्हाचा भुस्सा आणि हे पीठ हे सगळं एकत्र केलेलं आहे। आता हे सगळं मोठ्या पातेल्यात घेतले, हे सगळे आंबवलेले पदार्थ असल्यामुळं याला एक छान आंबूस वास येत आहे। हे पहा, हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण मी एका पातेल्यात घेतले, आता या मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता परत मी मोठ्या पातेल्यात घेते, बगुलभर पाणी मी घेतले आपण ज्याने सगळं मटेरियल घेतले त्याने, आणि हे आपण थोडंसं यामध्ये बॅटर तयार करून घेऊ। मी कुकरवर, माझ्याकडे एक जाड बुडाचा कुकर आहे, तुमच्याकडे जाड बुडाचं पातेलं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, स्टीलचं जाड बुडाचं पातेलं असेल ते घेऊ शकता। शक्यतो हे शिजवण्यासाठी आपल्याला जाड बुडाचं पातेलं हवं आहे। तर हे मी एवढं भांडं भरून परत पाणी घेतलेलं आहे। दुसऱ्या गॅसवर मी हे पातेलंभर पाणी गरम करून घेणार आहे। आपल्याला गरज पडली तर आपण हे गरम पाणी वापरायचं आहे।
आता या पाण्याला आपण उकळी येऊ देऊ. मी थोडंसं अर्धी वाटी आपलं जे आंबवलेलं ज्वारीचं पीठ निघालं होतं ते यामध्ये थोडंसं मिक्स केलेलं आहे. यामध्ये मी हा एक चमचा जिरं आणि थोडंसं पाव चमचा हिंग टाकलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मी 2 चमचे तीळ घालणार आहे. हे तुम्ही पाहू शकता हे पोह्याचे चमचे आहेत ते मी 2 चमचे घातलेले आहेत. आता हे थोडे पदार्थ कमी जास्त झाले तरी काही प्रॉब्लेम येत नाही आहे. आता यामध्ये मी साधारण 2 चमचेच मीठ घालते. थोडं मीठ कमी घालते का होतो खूप खारट पापड्या झाल्या तर खावत नाही. मग मी 2 चमचेच म्हणजे 1 चमचा फुल आणि 2 चमचा अर्ध्यापेक्षा थोडा जास्त मीठ घातलेलं आहे आणि मी 1/2 चमचा पापडखार घातला आहे. आता तुम्हाला हवं तर थोडीशी मिरची घेतली मी अगदी पाहा एकदम लाईटली घेतली आणि नको नाही टाकली तरी चालते. आता हे भिजवलेलं बॅटर आहे आपल्याला एका हाताने यामध्ये ओतायचं आहे आणि असं लाटण्याने गोल गोल फिरवत त्याला हटायचं आहे. गॅस मी थोडासा छोटा केलेला आहे. आता हे आपल्याला असं सारखं हलवत राहायचं आहे. बऱ्याच ठिकाणी जाड भुश्याच्या पापड्या थापून केल्या जातात पण आमच्याकडे थापलेल्या पापड्या जास्त कोणी खात नाही आहे म्हणून मी हे थोडंसं बॅटर सगळं बारीक करून मग हे आपण पळी पापड्या करणार आहोत. आता तुम्ही थोडंसं टेस्ट करून पाहायचं आहे. आता मला यामध्ये थोडं मीठ कमी वाटतं आहे तर मी 1/2 चमचा मीठ त्यामध्ये मिक्स करत आहे आणि आपल्याला ते खाली लागू द्यायचं नाही आहे. हे कंटिन्यू असं हलवत शिजून घ्यायचं आहे. हे पहा आपला हा एकदम छान खतखतून शिजलेला आहे. कुठे लागलेलं नाही आहे कुठे गाठ पण पडलेली नाही आहे. हे खतखतलं आहे. मी यामध्ये 2 वाट्या आपल्या भाजीच्या गरम पाणी घातलेलं आहे. आता काय होतं आपण हे थोडासा अंदाज घ्यायचा आहे की आपलं आता शिजत आलं आहे का. यामध्ये ज्वारीचा भरडा आहे तो शिजला पाहिजे. असं 10-15 मिनटं हे बॅटर तुम्हाला शिजून घ्यायचं आहे. त्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकत राहायचं आहे. हे पहा एक प्रकारची अशी साय वर यायला लागते जेव्हा आपलं पीठ शिजतं. हे तुम्ही पाहू शकताय पाहिजे अशी साय येते वरते. आता आपण हे थोडंसं टेस्ट करून पाहूया. आता आपलं हे बॅटर शिजलेलं आहे. हे पहा तुम्ही असं हे शिजलं हे कसं कळतं. ह्याला एक असा चिकटपणा दिसतो एक ट्रान्सपरन्सी दिसते म्हणजे आपण याची सहज पापडी घालू शकतो. आपल्या पापड्या तुटत पण नाही मग नंतर. हे तुम्ही आता थोडं खाऊन पाहायचं आहे म्हणजे आपल्याला ते शिजलं की नाही हे पण कळतं. आपण पापड्या घालूपर्यंत हे घट्ट होत जातं बॅटर म्हणून मी थोडंसं नंतर 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपल्याला पापड्या सहज घालता येतील. आपण आता टेरेसवर आलेलो आहो. मी आता इथे खाली एक सुती सतरंजी चादर घातलेली आहे व त्यावर एक मी स्वच्छ धुतलेलं बेडशीट घातलेलं आहे. मी प्लॅस्टिकच्या पेपरवर या पापड्या घालत नाही कारण प्लॅस्टिकचं विघटन होतं आणि त्याचे गुणधर्म पापड्यात येऊ शकतात म्हणून मी सुती कपड्यावरती या पापड्या घालते. आणि आपल्याला इथे याला कुठेही सळ ठेवायचा नाही म्हणजे आपल्या पापड्या तुटत नाही. तुम्ही पाहू शकता मी एकदम प्लेन हे बेडशीट करून घेतलेलं आहे. हा पळी चमचा आहे. आपल्याला या पापड्या घालायला पळी चमचा लागतो. आता पापड्या घालताना जर आपल्याला थोडंसं तकलीफ होत असेल तर ही पळी अशी आपण पाण्यात बुडवून घ्यायची आणि मग पुढच्या पापड्या घालत जायचं. शक्यतो एकसारख्या पापड्या आपण घालायच्या आहेत. या खूप जाड पण करायच्या नाही आणि खूप पातळ पण करायच्या नाही. खूप पातळ केल्या तर ते काढायला त्रास होतो. साधारण या अशा पद्धतीने सगळ्या पापड्या आपण करून घेऊ. आता हे काय होतं बॅटर घट्ट होत जातं. मग तुम्हाला जर हे पापडी घालायला जर त्रास होत असेल तर हा चमचा असा पाण्यात बुडवायचा आहे. मी स्वच्छ पाणी घेऊन आलेली आहे आणि मग ही पापडी घालायची आहे. म्हणजे आपली पापडी अशी गोल फिरवायला त्रास होत नाही. पहा हे पहा लगेच गोल गोल फिरती आहे. चमच्याला चिकटत नाही आणि पापडी चांगली होती. चांगलं 1 वाजताचं रणरण ऊन आहे त्याच्यामुळे 2-3 तासात ह्या पापड्या वरून चांगल्या सुकतील. तुमचं बॅटर खूपच नंतर घट्ट झालं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी घालून हे परत व्यवस्थित करून घेऊ शकता. आता नवीन शिकणाऱ्यांच्याकडनं काही चुका होऊ शकतात. अशा पद्धतीने आपले हे सर्व पापड घालून झालेले आहेत.
हे 28 पापड तयार झालेले आहेत। ही जी खरवड राहिलेली आहे ही पण माझ्या मुलाला अतिशय आवडते, माझ्या नातवालाही ही खरवड फार आवडते। आता या पापड्या आपण कडक ऊन असल्यामुळे त्या 2 तासात बऱ्यापैकी वाळतील, मग 2 तासांनी येऊन यावर आपण दुसरं साडीचं झाकण घालूया। 2 तास झालेत घालून, चांगल्या एक बाजूने वाळलेले आहेत। आता मी यावर एक साडी झाकण घालतीये। या पापड्या जवळजवळ 5 तास उन्हामध्ये चांगल्या वाळलेल्या आहेत, त्या मी आता खाली घेऊन आलेली आहे। आणि आपण आता त्या प्लॅस्टिकवर गरम गरम आपण घालायच्या नाही आहेत, म्हणून मी या कॉटनच्या कपड्यावर घालण्याचा घाट घातला। थोडासा कुटाणा होतो पण हे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे। याला आता पाणी लावून आपल्याला लगेच संध्याकाळी या काढून घ्यायच्या आहेत। तर मी असं ह्या पाठीमागच्या साईडने माझ्याकडे स्प्रे आहे स्वच्छ पाण्याचा, मी असं पापडीच्या पाठीमागून हा स्प्रे मारून घेते, म्हणजे आपल्या पापड्या व्यवस्थित खुल्या होतात। आता पूर्ण पापडीला मागणं ओलं करून घ्यायचं आहे। आपल्याला असं हात लावून ही पापडी ओली झाली की नाही हे कळतं। तुमच्याकडे स्प्रे नसेल तर तुम्ही हाताने शिंपडूनसुद्धा यावर पाणी टाकू शकता। हे सगळं बेडशीट पूर्ण उलटं दुसऱ्या साडीवर टाकूनसुद्धा तुम्ही हे एका वेळेस सगळं बेडशीट ओलं करून मग परत ते सरळ करून 1-2-3 मिनटं आपण थांबायचं आहे। आणि मग हे असं थोडंसं कपडा स्ट्रेच केला हे पाहू शकता तुम्ही, आपली पापडी अशी मोकळी होती। आपण कपडा थोडा ताणून घेतला की या पापड्याकडेने अशा मोकळ्या होत आहेत। एक उलथण्याच्या साह्याने आपण ह्या पापड्या अल्लात काढून घेऊया। आता हाताने काढलं तर तो परत थोडंसं ओलसर झालेलं असतं, ते बॅटर बेडशीटला चिकटतं, म्हणून आपण हे उलथणीने काढून घ्यायचं आहे। हे पाहू शकता तुम्ही अगदी अखंड आपल्या पापड्या निघत आहेत। या सगळ्या पापड्या मी व्यवस्थितपणे उलट्या करून घेतलेल्या आहेत। आता या रात्रभर मी घरात अशाच वाळून देणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मी थोडंसं बॅटर राहिलं होतं त्याच्या अशा खारोड्या घातल्यात। मग तुम्हाला जर खारोड्या करायचं असेल, आपण जे सकाळी बॅटर बनवलं होतं ते चांगलं थंड होऊ द्यायचं आणि मग तुम्ही याचे असे सांडगे तोडू शकता, म्हणजे तुमच्या खारोड्या तयार होतात। अशाच पद्धतीने तुम्ही बाजरीच्या पण करू शकता। हे बेडशीट आपलं आता पाणी मारल्यामुळे ओलसरच आहे, हे लगेच तुम्ही पाण्यामध्ये भिजवायचे, 1 तासाने ते पाण्यातून हिसळून काढून वाळायला टाकायचं आहे। म्हणजे हे जे कडक झालेलं असतं बॅटर थोडंफार राहिलेलं असतं, त्याने बेडशीट कडक झालेलं पटकन निघतं आणि आपला त्रास कमी होतो। या पापड्या मी फॅनखाली वाळवून रात्री गोळा केल्या आणि एकावर एक ठेवल्या। माझ्या वाचनात आलं होतं की एकावर एक ठेवल्या तर त्या वाकड्या होत नाही। आता आपण आज त्याला कडक उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवून घेणार आहोत। या पापड्या आपल्या मी 2-3 दिवस चांगल्या उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी अखंड पापड्या निघालेल्या आहेत, पातळ पण आहेत। मी गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। आता तळताना आपण जेव्हा हे पदार्थ तळतो तेव्हा ते चांगले कडक तेल झालं पाहिजे, तर तेव्हा तुमचा पदार्थ पटकन फुलतो। तुम्ही तेल गरम नसताना पदार्थ टाकला तर तो व्यवस्थित तळला जात नाही आणि प्रमाणापेक्षा जर जास्त तेल तापलं तर आपले पदार्थ लाल होतात। मग हा ताव येऊ द्यायचा आणि गॅस थोडासा मिडियम करायचा। अगोदर थोडासा एखादा पापडाचा तुकडा टाकून पाहायचं की आता हा व्यवस्थित तळू शकतो। आता हा तळण्यासारखं तेल आपलं झालेलं आहे। आता आपण ही गव्हाच्या भुश्याची एक पापडी तळून पाहूया। असं तेल फिरवलं म्हणजे सगळं तेलाला एकसारखा ताव येतो। अतिशय छान फुललेली आहे, आपल्याला हिला जास्त लाल पण करायची नाही। तेल निथळून द्यायचं आणि मग पापडी आपली काढून घ्यायची आहे। आता तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असला तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा हा पापड भाजून घेऊ शकता। आता हे पापड तुम्ही कच्चे शेंगदाण्याबरोबर पण खाऊ शकता, असे भाजून पण खाऊ शकता, तळून पण खाऊ शकता। हे येता जाता मुलांना तुम्ही खाऊ घातले तर एक पौष्टिक अन्न त्यांच्याही पोटात जातं, आपणही खावेत। परदेशी डाएट खाण्यापेक्षा आपले हे देशी पदार्थ खाणे केव्हाही चांगले आहे।
आता ही तळलेली पापडी आणि भाजलेली पापडी आपली तयार झालेली आहे। आता हे मी जे अगोदर केलेले तांदळाचे खिचे आहेत, ह्या बाजरीच्या पापड्या आहेत, हे टोमॅटोचा पापड आहे, ही कुरडई आहे। आता ह्या कुरडई करून मला वर्ष झाले, या कुरडईचे माझे कुठे तुकडे पडलेले नाही, अखंड आहेत। आता बऱ्याच जणांना करताना हे प्रॉब्लेम येतात, तुकडे पडतात, कुणाचे काळे होतात, तर तुमच्या हाताने पदार्थ कमी जास्त होऊ शकतो नवीन करणाऱ्यांना, तर घाबरायचं काही कारण नाही आहे, अनुभवाने हे चांगलं येत जातं। तरी पण मी योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते। आपण हे आता एक वर्षापूर्वीची कुरडई मी तुम्हाला तळून दाखवत आहे, हे पहा खूप फुलली पण आहे आणि कुठे लाल पण झालेली नाही। आता कुणाची त्रुटी थोडीशी जास्त होते तर कुरडया लाल होतात, तर हे मी ज्या मला कोणी कमेंट्स केलेले आहेत, मला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांच्या उत्तरासाठी मी हे प्रॅक्टिकल करून दाखवत आहे। आता ही आपण बाजरीची पण एक पापडी तळून पाहूया। तळताना थोडासा गॅस मोठा करायचा आणि लगेच बारीक करायचा आहे तो, म्हणजे पापड्या खूप लाल होत नाही। हे पण ह्या बाजरीच्या पापड्या पण अतिशय आपल्या छान झालेले आहेत। हा एक वर्षापूर्वी केलेला मी टोमॅटोचा पापड आहे, हा पण तळून दाखवते। तुम्ही पण याची रेसिपी पहा, करून पहा, अतिशय छान होतात। आता मला कमेंट्समध्ये एक जणांनी विचारलं की आपण जे पापड सोप्या पद्धतीने मूग आणि उडदाच्या डाळीचे पापडाचं पीठ मी मिक्सरमध्ये करू का, तर काय झालं लॉकडाऊन असल्यामुळे मी पण मला तांदळाचे खिचे बनवायचे होते आणि मी ते पीठ मिक्सरमध्ये बारीक केले तांदूळ, तर तुम्हाला दाखवते मी आता। हे पहा, हा पापड आपला झाला आहे खूप छान, फुलला आहे खूप छान, परंतु तुम्ही पाहू शकता की हे तळताना हे पा हा सगळा पापड असा चिरटला गेला, किंवा याचे तुकडे पण पडू शकतात, आपण उन्हात वाळवतो तो हे तुकडे पण पडू शकतात। म्हणून हे मिक्सरवर हे पीठ मिक्सरवर करण्यापेक्षा गिरणीतून दळून आणलेले केव्हाही चांगले। हे मी आत्ता तुम्हाला जे तांदळाचे पापड दाखवलेले आहेत तो पण पहा, किती छान खिच्चा आपला तांदळाचा पापड फुललेला आहे। हे सगळे तुम्ही व्हिडिओ पहा आणि सगळे पदार्थ तुम्ही करून पहा। आणि आता हा मी नाचणीचे पापड केलेले आहेत अगोदर, याची पण आता रेसिपी मी टाकणार आहे। हे पण तळून दाखवते, तर आपण सर्वांनी हे उन्हाळी पदार्थ माझे रेसिपी पाहून नक्की बनवा। गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या आपल्या आता तयार झालेल्या आहेत, तर तुम्ही ही रेसिपी अवश्य करून पहा। माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या प्रतिभा फिरोदियास किचन चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे माझी नवीन येणारी रेसिपी तुम्हाला लवकर कळेल। या पौष्टिक पापड्या तुम्ही जरूर जरूर करून पहा, माझी रेसिपी शेअर करा। आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद।